नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा एपिसोड माझ्यासाठी खरोखर महत्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील एक नवीन असं सापडलेलं कथाशिल्प. आणि हे कथाशिल्प आम्हाला सापडलं आहे नाथ तालुका, देवगड जिल्हा, सिंधुदुर्ग या गावच्या सड्यावरती. म्हणजे नाद आणि म्हाळुंगे गावाचा जो सडा आहे त्या सड्यावरती एक कथाशिल्प आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला जाईपर्यंत कन्फर्म नव्हतं की कथाशिल्प आहे की नाही, कारण मला नादगावचे जे शत्रुघ्न घाडे आहेत माझे मित्र, त्यांनी म्हणजे मला कॉन्टॅक्ट केलं होतं आणि सांगितलं होतं की आमच्या सड्यावरती कथाशिल्पासारखं काहीतरी आहे. तर मी म्हटलं चला आपण जाऊन बघूया नेमकं काय आहे ते. आणि खरोखर ते कथाशिल्प निघालं आणि कशाप्रकारे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि कशाप्रकारे या कथाशिल्पाचा शोध घेतला तो या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तर आता आपण नाद येते, नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे सड्यावरती जाणार आहोत आणि आम्ही कशा प्रकारे या कथाशिल्पाचा शोध घेतला आणि कशा प्रकारे हे कथाशिल्प आम्हाला सापडलं आणि सध्या या कथाशिल्पाबद्दल म्हणजे कोणालाच माहिती नाही. मला वाटतं नाद गावातील व्यक्ती म्हणजे लोकांना सुद्धा माहिती नसेल, कारण यांना सुद्धा हे अचानक फिरता फिरता सापडलंय. आणि याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि भविष्यात या कथाशिल्पाबद्दल जर अजून काही माहिती आली तर ती सुद्धा मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये नक्की शेअर करेन. पण मला एक गोष्ट चांगली वाटली, कारण आम्ही एवढ्या मेहनतीने म्हणजे एवढ्या जंगलामध्ये आणि सड्यावरती गेलो होतो आणि शोधत 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 फायनली ते कथाशिल्प म्हणजे खरोखर कथाशिल्प निघालं, कारण मला जाईपर्यंत ते काय आहे कसं आहे ते माहिती नव्हतं. मग तिथे गेल्यानंतर मी शुअर झालो की ते कथाशिल्पच आहे आणि ते कसं आहे ते आता आपण या एपिसोडमध्ये बघूया. तर आता आपण चाललो आहे नाद तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या कथाशिल्पाबद्दल जर कोणाला माहिती असेल म्हणजे या टाईपच्या कथाशिल्पाबद्दल म्हणजे कोण अभ्यासक जर हा व्हिडिओ बघत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कशा टाईपचं, म्हणजे मला अभ्यास पूर्ण सांगता येणार नाही हे कॅटेगरी कुठची आहे का कथाशिल्पाची, पण कथाशिल्प आहे निश्चित. मग त्याच्याबद्दल जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शिवाय जर या कथाशिल्पाबद्दल काही अजून माहिती पाहिजे असेल तरी मला कॉन्टॅक्ट करा, मला किंवा शत्रुघ्नला कॉन्टॅक्ट करा, मी दोघांचाही नंबर या व्हिडिओखाली देईन आणि तुम्ही या कॉन्टॅक्ट करून आपण या कथाशिल्पाचा अजून शोध घेऊया. कारण जर हे कथाशिल्प म्हणतात ना की जर असे वैशिष्ट्यपूर्ण कथाशिल्प निघाला तर आपल्या पर्यटनामध्ये त्याचा खूप मोठा हिस्सा असेल. तर आता आपण चाललोय नादला आणि ते कथाशिल्प बघूया. आता माझ्यावर आहे शत्रुघ्न घाडी आणि आता आपण कुठे चाललोय नादच्या सड्यावर चाललोय ना, आणि तिकडे कथाशिल्प आहे ना आणि नादच्या सड्यावर म्हणजे तुमच्या नाद गावातच ते कथाशिल्प आहे ना? हो हो ना, आमच्या इकडे. ओके, आणि किती आहेत साधारण ती? एक 4-5 बघितलेले मी, आपण आता बघू अजून किती मिळतात ते बघूया. ओके, इकडे इकडे आहेत ना? हा इकडे इकडे पुढे. हा चल जाऊया तिकडे फुगे. आम्ही 4-5 भेटले होते, आता अजून किती भेटतात ते फुगे. तर आता आपण नादच्या सड्यावरती होते बघा आणि इकडे आपल्याला कथाशिल्प भेटलेली आहेत. ही आहे ती कथाशिल्प, हे आकृती आहेत वेगवेगळ्या बघा. इथे हे कोरीव काम आहे, हे असं पट्टा आहे गोल बघा पुढेपर्यंत. ही इथे पण तुम्हाला तसं कोरलेलं दिसेल, वेगळ्या आकृत्या कुरल्या आहेत गोल 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 पुढे पर्यंत गेल्या असं. इथे पण काहीतरी कोरीव काम आहे, आकृत्या कुठच्या आहेत ते सांगता येणार नाही पण कोरीव काम नक्कीच आहे बघा. इथे पण कोरीव काम हे दिसत, हे आकार कोरलेले आहेत, हे मोठं आहे म्हणजे आकाराने हे बघा. इथे पण त्याच्या पण काही वृक्ष आहेत कोरलेले, हे असं काहीतरी आकार आहे. हे सर्व आकार दिसत आहेत, हे कोरलेले आहेत हे बघा. इथे हा हे बघा, हे असा काहीतरी आकार, हा बघा हा असा गेला तो फिरून हा इथून एक आकार दिसतोय. हे वेगळे आकार आहेत, हे प्रॉपर कोरीव काम आहे, हे दिसतं ना हे प्रॉपर कोरलेलं आहे. आणि आता झीज झाल्यामुळे काही गोष्टी क्लिअर नाही. इथे पण आहे ना रे, हा हे बघा, हे बघा इथे इथून तुम्हाला दिसेल असं एक कोरीव काम दिसतंय. ही मोठी आकृती आहे काहीतरी, आपण ड्रोन उडून बघूया, ड्रोनच्या माध्यमातून काय लक्ष येतं काय. पण हे बघा इथे पण कोरीव काम आहे, हे असं सर्व कोरीव काम आहे एवढ्याच भागात. वेगवेगळे पीसेसमध्ये असल्यासारखं वाटतं, म्हणजे झीज झाल्यामुळे पीस झालेच. पण असं लांबून बघितलं पटकन कोरीव काम हे दिसतं लक्ष येतं. इथे एक आकार आहे, हा एक आकार आहे, इथे पण हे आकार दिसतात हे बघा. इथे गवताच असा एक दिसतं आकार, असा एक कोरलेला. आणि इथे काहीतरी डिझाईन आहे बघा, ही बघा डिझाईन, ही प्रॉपर अशी डिझाईन दिसते दिसते, ही अशी अशी डिझाईन आहे बघा. मी हात फिरवतो कशाला जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कशी डिझाईन आहे ती. हे बघा असं 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 प्रॉपर कोरीव काम आहे हे बघा.
ही अशी डिझाईन कोरलेली ही दिसते, प्रॉपर दिसते आणि एका उत्तमामुळे असं उठून दिसते बघ. सर्व सर्व डिझाईनचा प्रकार आहे इथे पण. ही डिझाईन अशी कंटिन्यू झालेली ती बघा. म्हणजे काता शिल्पच आहे एवढं क्लिअर आहे, पण काय नेमकं आहे ते मी पण नाही सांगू शकत, कारण काय म्हणतो तो. थोडा वेळ तिकडे पण जाऊया आपण. पण ही इथली इथे काहीतरी आकृती मला दिसते क्लिअरली, जर तुम्हाला लांबून दाखवतो गवतामुळे बघा, गवताच्या शेपमुळे तुमच्या लक्षात येईल आकार कसा आहे. मध्ये मध्ये गवत आलं तिकडे, हे बघा. हे एक आता शिल्प म्हणजे हे एक अजून सिंधुदुर्गातलं म्हणजे कोकणातलं एक अजून एक काता शिल्प आहे. नाथच्या सड्यावरती आहेत मी आता. नाथ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. आणि लँडमार्क हे कुठची वाडी बोललं तर मावळुंगे धनगरवाडी समोर दिसते. म्हणजे इथून ती घरं दिसत आहेत ना धनगरवाडीची, ती साधारण 500 मीटरवरती असतील. धनगरवाडीच्या इथल्या नाथ सड्यावरती आहेत. म्हणजे हा नाथ गाव येतं आणि तिकडे मावळुंगे गाव येतं. म्हणजे साधारण 500 मीटर किंवा 700 मीटर अंतरावरती आहे. वारा जोरदार इकडे. ही आकृती क्लिअर आहे म्हणजे काहीतरी आकृती आहे इकडे. इकडे पण हे बघ सगळं हे कोरीव कामच दिसते. हे नक्की काहीतरी कोरलेलं आहे पण आता जीत झाल्यामुळे क्लिअर नाही, पण इथली आकृती क्लिअर दिसते. हे बघ हे सगळे शेप क्लिअर आहेत. हे बघ हे प्रॉपर कोरलेलं दिसतंय बघा. हा शेप बघा, हे सर्व डिझाईन आहेत ना. ही एक डिझाईन बघा, ही प्रॉपर डिझाईन आहे. ह्यात हे 90 डिग्रीमध्ये म्हणजे 90 डिग्रीमध्ये कोरलेलं आहे, काटकोन आहे. इथे डिझाईन दिसते तर अशा प्रकारे ह्या सर्व हे मगाजपासून दाखवल्यापासून म्हणजे सर्व डिझाईन आहेत तिकडे कोरलेले. ही काहीतरी मोठी आकृती आहे. आपण ड्रोन उडून बघे वरून कसं वाटतं ते, काय लक्षात येतं बघूया. आणि अजून कुठे बोलले तिकडे पण आहे ना, ती जरा बघतो आणि मग आपण ड्रोन उडून बघूया काय आकार लक्षात येतो. कारण हा मोठा आकार आहे, जमिनीवरून तरी लक्षात येत नाही. खूप मोठं कोरीवकाम दिसते. हा हे बघ, हा इथे एक आकृती, ही बघा. हा असा काहीतरी आकार आहे बघ, दिसतो मी बोट फिरवतो तसा बघा. हा असा आला, लांबून दाखवतो. हा असा आला, हा असा कोरलेला आकार दिसतोय. हा पुन्हा असा आहे बघा. हा सर्व संपूर्ण हा एक शेप आहे, साधारण 36 सारखा शेप आहे काहीतरी. अजून कुठे हे बघ, इथे पण आहे हे बघा. हा पण आकार आहे, मोठं आता शिल्प आहे. कारण मी आता ते तिकडे कोरलेलं जवळपास 30-40 फुटावरती आहे. इथे आकृती आहे, इथे आकृती दिसते क्लिअर. इकडे काहीतरी हे बघा, हा काहीतरी अजून आहे बरोबर. आता पण आम्ही शोध घेतोय, बघतोय किती समजतो. कारण हे पटकन लक्ष येणार नाही. इथे काहीतरी कोरीव काम आहे, एक कोरीव काम दिसतंय. इकडे पण गवतात हे बघ, इकडे काहीतरी आकार दिसतंय. हा हे काहीतरी कोरीव कामासारखं वाटतंय, पण नक्की लक्षात येत नाही कोरीव काम आहे काय. पण इथे काही आकार असे आहेत जे लक्षात येतात, कोरीव काम आहे. सत्व आकार एक कोरीव काम क्लिअर झालं दिसलं आपल्याला. म्हणजे आहे इकडे काता शिल्प आहेत आणि मोठा सडा आहे बघ. शोध घेतला ना आणि अभ्यासक लोक जर आले तर नक्की याच्यात काहीतरी अजून शोध मिळेल. कारण आम्ही काय अभ्यासक नाही, पण अंदाज आहे की हे काता शिल्प आहे. काता शिल्प आहे कन्फर्म झालं, पण केवढं मोठं आहे ते लक्षात येत नाही बघा. हे सगळं कोरीव कामासारखं सगळं भाव आहे. म्हणजे अशी रचना दिसते ना काय काय, जी कोरीव काम वाटते तिकडे जी क्लिअर आहे. कारण ती डिझाईन होती. इकडे पण काहीतरी आहे ना बघा, कुठे. हा इथे पण कोरीव काम आहे बघा. इथे लाईन क्लिअर दिसते. हे माझं बोट आहे ना हे बघा, ही जशी मी बोट फिरवतो तशी तुम्हाला एक लाईन दिसते बघा. गोल सर्कल सारखा आहे ती तिथे जाऊन संपली आणि ती अशी आली. म्हणजे हा धनुष्याचा आकार असतो तसा काहीतरी अर्धगोल, आणि हा असा दिसतोय. माझ्या बोटाच्या अंदाजाने तुम्हाला साधारण आकृती लक्षात येईल. मला इथे क्लिअर दिसते, तुम्हाला व्हिडिओत नाही किती क्लिअर दिसते माहिती नाही, पण कोरीव काम आहे इथे. ते गवतामुळे लक्षात येते. मी हात फिरवतो तसं तुम्हाला कोरीव काम दिसेल. काय आकृती आहे हे अजून नाही मला पण समजलं नाही, कारण मी काय अभ्यासक नाही त्यातला. पण काही ना काही आकृती आहे ते. म्हणजे तिकडे साधारण 50 फुटावरती जे चालू झाले त्याच्यापैकी जे आकृती आहेत वेगवेगळे. अजून पुढे सुद्धा मी बघतोय, नक्की याच्यावर संशोधन झालं ना तर काहीतरी आउटपुट निघेल याच्यात. म्हणजे हे मोठं काता शिल्प आहे. अजून कुठे आहे, कुठे दिसतंय, कुठे गवत आहे ना. हा इकडे काहीतरी दिसतंय शेप, पण हा क्लिअर नाही.
हा एक आकार दिसतोय इथे काहीतरी, पण हे नॅचरल पण असेल, म्हणजे नैसर्गिक पण असेल. इथे कोरीव काम आहे बघ, इथे इथे दिसते थोडं, पण हे क्लिअर नाही नेमकं कशामुळे, म्हणजे मानवाने केले की काय काय शेप जरा अस्पष्ट आहेत. त्यामुळे ते नॅचरल पण असतील, पण ते कोरीव काम होतं काय काय पुढे नाही इकडे रस्त्याच्या खाली पण होतं तिकडे. मग अशी आम्ही इथून चालू केलं थोडा जाऊन बघूया, इथून तिथपर्यंत गाता शिल्प दिसलं मला, म्हणजे तिथे तिथे शेप आहेत, इकडे मध्ये शेप आहेत, इकडे शेप आहेत, आणि रस्त्याच्या खालच्या बाजूला ह्या बघा हा एक शेप आहे, इथे तुम्हाला क्लिअर आकृती दिसेल. हा बघा हा ना असं पट्ट्यासारखं आहे, त्यानंतर हे इकडे काहीतरी असं खाच आहे कोरलेलं. अरे अरे कुठे आहे हे बघा, इथे इथे एक सर्कल दिसते मला, हे बघा हे ना माझा हात आहे तसं बघा, हातांच्या बोटानुसार तुम्ही बघितलं लक्षात हा सर्कल आहे, हे असं गोल ना थोडं थोडं जीज झाली सर्कल. हा तसं काहीतरी धनुष्य आहे तिकडे कुठचे बदामाच्या पानार काय बघा असा शेप आहे. हा बघ हा बरोबर, हा मी काता शिल्पामध्ये बघितलेला शेप पैकी एक आहे, असं राऊंड आहे, म्हणजे असं मध्ये आपट्याचं पान असतं तसं शेप आहे हे बघा, हे असं हा आधी पूर्ण गोल आहे आणि मधून हा सेंटर आहे त्याचा, म्हणजे काता शिल्पाच्या शेप पैकी एक हा शेप आहे. आपली जी इतर काता शिल्प आहेत कोकणातली हा एक आता आकार, म्हणजे आता बघा मी तिकडून चालू केलं, आता 30-40 फुटावरती आहे मी इकडे, एवढं मोठं काता शिल्प आहे आणि अजूनही पुढे असेल. तर साधारण आम्ही ना 40-50 फूट आकाराचं कातळशिल्प शोधलं, म्हणजे तिकडे तिथपासून इथपर्यंत 30-40 फूट असं आणि इकडपर्यंत असं वेगवेगळे आकार दिसतात, खूप सारे आकार आहेत, काही अस्पष्ट आहेत काही स्पष्ट आहेत, तुम्हाला व्हिडिओत ना कळले असतील. अभ्यासक लोक असतील तर नक्की कमेंट करा का कुठचे आकार आहेत ते, कारण मला पण माहिती नाहीत, फक्त कातळशिल्प आहे एवढं मला क्लिअर झालंय. मी 100% कातळशिल्प आहे केवढं आहे त्यातले आम्ही बघितलेले सगळे आकार म्हणजे हे मानवनिर्मितच वाटले मला, मानवाने बनवलेलेच होते, नॅचरल नव्हते, कारण प्रॉपर कार्विंग बिर्विंग होते. त्यामुळे काता शिल्प आहे 100% केवढं मोठं आहे ते, आता आपण ड्रोन मी उडवणार आहे जेणेकरून वरून आपण बघूया कसं दिसतं, म्हणजे वरून काही आयडिया येते की आकृतीची आपण ड्रोनच्या. मग आता आम्ही काता शिल्पाच्या बाजूलाच उभे आहोत आणि शत्रुघ्न घाडी यांचा अंदाज बरोबर आहे, तुम्ही सांगितलेला अंदाज बरोबर आहे, नक्की 100% काता शिल्पच आहे, फक्त आपण जो शोधला तो आकार आणि त्याच्या आजूबाजूला पण काहीतरी असू शकतं, कारण तो जर म्हणजे थोडा अभ्यास केला तर कळेल. पण तुमच्या लक्षात कसं आलंय, आमची जमीन आहे ना तिकडे, इथून आता काता शिल्प दिसली ना तिथून 15-20 मिनिटाच्या पुढे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीत आता तिकडून आमच्या गावावरनं यायला म्हणजे अडचणीचा भाग असल्यामुळे वाट वगैरे नाही, आम्ही कधीतरी बघायला वगैरे येतो तर गाडी घेऊन येतो, तिथे गाडी लावलेली आणि मी गाडी ज्या ठिकाणी लावली ते नंतर मी गाडी ज्याला बसायला गेलो तेव्हा समजला जरा आकार वेगळा असा वाटला दिसायला लागला. माझे मित्र पावसाळ्या दिवसात दिसला हिरव ते आमचे संदीप म्हणजे संदीप साहेब आमच्या कार्यक्रमाला येतातच, ते मी त्यांना म्हणालो की आमच्या सड्यावर अशी अशी गोष्ट आहे तर आपण जाऊन बघू ते खरोखर तेच आहे की काय कसं काय, म्हणून मी मुद्दाम आलो. हा आपण दोघे कन्फर्म आहे 100% काता शिल्प आहे, फक्त अभ्यासक सांगू शकतात नेमकं काय आकृती आहे ते, पण आकृती आहे ते काता शिल्पाचे आहेत हे कन्फर्म आहे. आणि आता नाथ गावामध्ये येतो ना, आणि इथे जर भविष्यात जर कोण अभ्यासक आले तर त्यांना तुम्ही सहकार्य कराल ना, तुमचा नंबर सांगा. माझा 98-90-82-55-01. ओके, तर या नंबरवरती त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला इथे म्हणजे कोणाला जर यायचं असेल अभ्यासकांना किंवा कोणाला त्या संबंधित लोकांना, कारण हे काता शिल्प नक्की आहे. आणि हे आता मी माझ्या चॅनलतर्फे मी प्रकाश जसं आणलंय, पण याच्या पुढे याचं काय करायचं हे तर म्हणजे मी हा अभ्यास केल्याबद्दल सांगू धन्यवाद तुमचे, कारण खरोखर तेवढं म्हणजे तुमची नजर पडली त्याच्यामुळे लक्षात आलं इथे काता शिल्प आहे आणि आजूबाजूला पण असू शकतं, कारण हा बघा हा एवढा मोठा सडा आहे ना, मगाशी आम्ही तिथे होतो म्हणजे जो पोल दिसतो पुढे तिथे काता शिल्प आहे ते, आणि हा संपूर्ण सडा आहे इकडे, त्यामुळे यांना दिसला ते काता शिल्प तिथे आहे समोर, पण जर कदाचित जर शोध घेतला तर इकडे पण काहीतरी असू शकतं मोठा सडा असल्यामुळे. आणि हे अभ्यासक सांगू शकतात की काय संबंध आहे काता शिल्पाचा किंवा कशा संदर्भात आहे काता शिल्प आहे, पण आकृत्या निश्चित आहेत आणि झीज झाल्यामुळे काही दिसत नाही, पण काही आकृत्या स्पष्ट आहेत. तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि एवढा वेळ काढून माझ्याबरोबर आल्याबद्दल. तर मी आता नाथच्या सड्यावरती होतो म्हणजे आहे, आणि हे बघा मागे माझ्या संपूर्ण सडा दिसतोय, आणि एवढं मोठं काता शिल्प असेल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं, कारण त्यांनी मला एक अंदाज वर्तवला होता की काहीतरी आकृत्या आहेत, म्हटलं चला जाऊन बघूया कन्फर्म करूया, आणि खरोखर ते काता शिल्पच निघालं. आणि म्हणजे आम्ही ज्या उद्देशाने आलो तो उद्देश सफल झालेला आहे, म्हणजे कोकणात अजून एक काता शिल्प आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे नाद
तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग याच्या सड्यावरती आणि मी आता नाथ सड्यावरतीच आहे आणि इथे बाजूला हा जो प्रदेश आहे तो म्हावळुंगे गाव येतं म्हणजे धनगरवाडा म्हणतात म्हावळुंगेचं इकडे तर म्हावळुंगे धनगरवाड्याच्या जवळच आणि नाथ सड्यावरती हे काथा शिल्प मिळालेलं आहे आपल्याला आणि हे या शिल्पाबद्दल मी पण माझ्या कॉन्टॅक्टमधले जे अभ्यासक आहेत त्यांना मी याची माहिती नक्की म्हणजे लिंक शेअर करेन आणि अजून काही माहिती मिळते का बघीन भविष्यात कारण खूप मोठं काथा शिल्प आहे आणि म्हणतात ना की आपल्या कोकणामध्ये जी जेवढी काथा शिल्प आहेत तो आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि आपली खूप सारी काथा शिल्प ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये ऑलरेडी आहेत आणि हे पण त्याच्यातच म्हणजे जायला पाहिजे अशी माझी इच्छा कारण हे देवगड तालुक्यातील आहे आणि मोठं आहे म्हणजे मी जेवढं बघितलं एक 50-60 फूट एरियामध्ये तरी कोरीवकाम दिसत होतं म्हणजे पूर्ण जर एरिया पकडला आणि जेवढं मला समजलं त्याच्यानुसार 50-60 फूट किंवा 100 फुटाच्या आसपास तरी कोरीवकाम आहे आणि जर शोध घेतला तर अजूनही काही मिळू शकतं या ठिकाणी तर या व्हिडिओतर्फे जर कोणाला काही माहिती मिळाली तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हे काथा शिल्प जर कोणाला माहिती असेल की कशा संदर्भात आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि मी सुद्धा काही अभ्यासकांच्या टचमध्ये आहे त्यांच्याकडून मी अजून माहिती घेण्याचा प्रयत्न करेन तर हा एपिसोड मी आता संपवतो तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव्ह पार चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओंचा आनंद घ्या तुर्तास धन्यवाद आणि कडक उन्हाळा आहे आणि कडक उन्हाळ्यात आम्ही पूर्ण सडा पिंजून काढलाय आणि हैराण झालेलो आहोत तर तुर्तास धन्यवाद. Thank you.